बातमी आहे जालन्यामधून. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. एका सज्ञान प्रेमी युगुलाला गाव गुंडांनी प्रचंड मारहाण केली. एवढंच नाही तर युवतीचा विनयभंग करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेनं पुरोगामी महाराष्ट्राच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय. एवढंच नाही तर आपलं पुरोगामीपणा किती बेगडी आहे हेही सर्वांना दाखवून दिलंय. बघूयात जालन्यातल्या या दुर्दैवी घटनेबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. जालन्यात संतापजनक प्रकार. एका टोळक्याकडून प्रेमी युगुलाला बेदम मारहाण. गाव गुंडांकडून तरुणीचा विनयभंग. मस्तवाल तरुणांकडून व्हिडिओ ही चित्रित. स्वघोषित संस्कृती रक्षकांचा उन्माद. महाराष्ट्राचं यूपी बिहार तर होत नाहीये ना. जालन्यात टोळक्यानं प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. तरुणीचा विनयभंग करतानाचा व्हिडिओ गाव गुंडांनी शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केलाय. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जालना तालुक्यातील गोंदेगाव परिसरातील ही घटना असल्याची माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तरुण आणि तरुणी गोंदेगावात फिरायला आले होते. यावेळी तळ्याच्या दिशेनं जाणाऱ्या दोघांना टोळक्यानं गाठलं आणि धमकवायला सुरुवात केली. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही, तळ असल्यामुळं आम्ही फिरायला आलो असं तरुण काकुळतीनं त्या चौघांना सांगत होता. अगदी टोळक्याच्या हातापाया पडून त्याने माफी मागण्याचा केविलवाणा प्रयत्न देखील केला. मात्र मस्तवाल तरुणांनी त्यांचा व्हिडिओ चित्रित करून मुलीचा विनयभंग केलाय. खर तर अशी घटना काही पहिल्यांदाच घडली नाही, मात्र अजूनही घडत आहेत हे मात्र महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कारण आज जग क्षणाक्षणाला बदलतंय, मात्र आपण मात्र अजूनही मुलगा मुलगी एकत्र बसतात, गप्पा मारतात किंवा अन्य काही करतात हे का पचू शकत नाही, त्यांचं एकत्र असणं का स्वीकारत नाहीये. खर तर मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष त्यांचं निकोप नातं हे सामाजिक स्वास्थ्याचं द्योतक आहे. मात्र आपण आजही एखादा सज्ञान मुलगा मुलगी एकत्र पाहिले तर लगेचच आपली संस्कृती बिघडते, समाजावर परिणाम होतोय असंच का वाटतंय आपल्याला. या कोशातून आपण कधी बाहेर पडणार. दरम्यान प्रेमी युगुलाला मारहाण करणाऱ्या या घटनेनंतर याबाबत सामान्यांना काय वाटतंय तेही आम्ही जाणून घेतलंय. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यात एक घृणास्पद घटना घडलेली आहे. एक प्रेमी युगल एका ठिकाणी निवांत ठिकाणी बसला असता काही गावगुंड लोकांनी त्यांना मारहाण करून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना घडलेली आहे आणि त्यांना त्यावेळेस अरवच्या भाषेमध्ये शिवीगाळ होण्याचाही प्रकार घडलेला आहे. व्यक्ती स्वातंत्र्याला ज्या देशांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे आणि जो देश हा लोकशाही प्रधान देश म्हणून जगभरात ओळखला जातो अशा देशामध्ये आणि त्यातल्या त्यात पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना ह्या घृणास्पद आणि लांछनास्पद आहेत. याविषयीच्या नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. संबंधित जालना जिल्ह्यामध्ये ही अशी घटना घडलेली आहे आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात, काय भावना आहेत आपल्या? सर्वप्रथम तर मी या घटनेचा निषेध करतो. एक प्रकारे भारतामध्ये आपल्या तर एक आणीबाणी चालू आहे असं चाललंय, कारण अशा घटना वारंवार घडतच आहे, आपण बघत आहे. या लोकांना कुणी पोलिसिंग दिली? इथं काही शासन, न्यायालय, पोलीस आहे की नाही, यंत्रणा यांना कुणी दिला? हा तर आपल्या मूलभूत अधिकारावर घाला घातलेला आहे. कोणी काय खावं, कोणी काय घालावं, कोणी काय ल्यावं, हे काय चाललंय, हे कसला प्रकार आहे, हे एक प्रकारे आपला भारत देश एक अराजकताकडे आणि गृहयुद्धाकडे चाललेला आहे. आणि विशेष म्हणजे ह्या लोकांचे समर्थकही वाढत आहेत आणि आपल्याला टीव्हीवरून आणि फेसबुक आणि सोशल मीडियावर यांच्याविषयी प्रतिक्रिया दिसत आहेत. यांना म्हणजे यांना पाठीशी घालणारे आणि यांच्या गोष्टीला
वाहवा करणाराही बराच मोठा आपल्याला समूह दिसत आहे आणि हे आपल्या पुरोगामी माणसासाठी फार घातक आहे, भारत देशासाठी घातक आहे. मला वाटतं की याच्यामध्ये गृहमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन या लोकांवरती फार कडक अशी कारवाई करावी. बर्बादीच्या कगारवर येऊन थांबलेला आहे. पुरोगामी राष्ट्रसंतांचा महापुरुषांचा हा देश, विचारसरणीनं म्हणजे आपण श्रीकृष्णाला मानणारे असाल कदाचित, त्यांच्या प्रेमाची कथा आपण ऐकून असाल. प्रेम करणं कुठल्याही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात देशामध्ये या पृथ्वीतलावर काही तो गुन्हा नाही. आणि एखादं युगल तुम्हाला संशयित वाटत असेल, एखादं जोडपं तुम्हाला संशयित वाटत असेल, तर आपल्याकडे भारतीय संविधान दिलेला कायदा आहे. तुम्ही म्हणजे बघा कसं चालू आहे की या देशामध्ये गोरक्षणाच्या नावाखाली यांचा गोरखधंदा सुरू आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या प्रेमी युगला तुम्हाला संशयित वाटत असतील, त्याच्यावर तुम्हाला आक्षेप असेल, तर आपल्याकडे कायदा आहे. तुम्ही त्या कायद्याची हवाली करा. तुम्ही कायदा हातात घेऊन त्यांना जागेवर मारहाण करणं म्हणजे ही भारतीय संस्कृतीला अगदीच म्हणजे घातक असणारी घटना आहे. जी काय आज घटना घडलेली आहे या घटनेचा सुरुवातीला मी निषेध करतोय. आणि जी काही घटनेमध्ये जी मुलं दिसली आहेत किंवा एक युगलक दिसले, या युगलकाला आपल्याला पनिशमेंट करण्यात म्हणजे त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार हा फक्त गव्हर्नमेंटला आहे. जे न्यायालय आहे हे सगळे असते असे काय घडते आताच्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे नेऊन ठेवलं हा महाराष्ट्र सध्या ही कंडिशन आज समोर दिसत आहे. त्यासाठी माझी एक विनंती आहे, ज्यांनी पण ह्या क्लिप जे व्हायरल केले आहेत यांच्यावर चांगला गुन्हा झालाच पाहिजे. सगळ्यात आधी तर मी या घटनेचा निषेध करतो. झालेली घटना ही फारच घृणास्पद आहे आणि मला हे कळत नाही की ह्या लोकांना ही पोलिसिंग यांना दिली कुणी, कोण काय करावं, कोण काय नाही, कोण काय खावं, कोण काय लिहावं आणि यांना कोण अधिकार दिलाय. घटनेमध्ये मला जे मूलभूत अधिकार दिलाय जगण्याचा, याच्यावर गदा आणणारे हे लोक कोण आहेत त्या, आणि ही फारच किसळवाणी आणि घृणास्पद घटना आहे. आणि हे मला वाटतं भारतामध्येच एकंदरीत असा सगळा माहोल चाललाय की हे जी पोलिसिंग आहे ही पोलिसिंग फारच वाढत आहे. कोणी काय करावं, कोणी काय खावं, कोणी काय लिहावं. माझी या महाराष्ट्र शासनाला गृहमंत्र्याला विनंती आहे की या लोकांवरती फार कठोर कारवाई करावी. प्रेमी युगलाला मारहाण करण्याच्या घटनेबद्दल जसं सामान्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या, तसंच राज्यभरातल्या नेत्यांचं या घटनेबद्दल नेमकं काय मत आहे तेही जाणून घेऊया. ज्या पद्धतीने एका युगुलाला तीन चार जणांचं टोळक्यांनी घेरून ज्या पद्धतीने त्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, खरं तर अतिशय संताप आला. या सगळा व्हिडिओ बघून आपण बघितलं, मला भीती या गोष्टीची की तो व्हिडिओ अर्धवट वाटतोय. त्या मुलीला ते तिघं चौघं जणं कुठंतरी खेचून घेऊन जाताना दिसत आहेत. देव ना करो तिच्यासोबत काहीतरी वाईट घटना त्या ठिकाणी आणखीन घडली असेल तर त्याची कल्पना नाही आहे. आणि हे सगळं घडत असताना हे जे हरामखोर आहेत त्यांच्यावर तर कारवाई व्हायलाच हवी, परंतु त्याचबरोबरीने आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की विविध वाहिन्यांच्या माध्यमातून असं समजलं की हा व्हिडिओ गेले 2 दिवस सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आणि असं असताना जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेतली नाही, याचं खरं तर मला आश्चर्य वाटतंय. जालन्यातली घटना आहे ती इतकी भयंकर आहे की त्या पद्धतीने एका अर्थाने त्या लहान मुलीचा किंवा मुलीचा विनयभंग केल्याचाच हा प्रकार आहे. पोलिसांच्या चांगल्या कामाला बळ देणं आणि गुंडांवर त्या ठिकाणी दहशत बसली पाहिजे ही कार्यपद्धती करणं आहे हे आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख विसरले आहेत. जालना जिल्ह्याच्या दृष्टीनं हा कलंक आहे. अशा प्रकारच्या घटना होऊ नये. कॉलेजच्या मुली असतील, महिला असतील, याच्याकडं जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अशा लोकांना शिक्षा करण्याची आवश्यकता आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये काही व्यापाऱ्यांचे खून झालेले आहे. व्यापारी सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही, कॉलेजच्या मुली सुरक्षित नाही. पोलीस प्रशासनाची पकड ढिली झाली आहे. चोऱ्या दरोडे वाढलेले आहेत आणि म्हणून पोलिसांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि ज्या भागामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात त्या आरोपीवर कठोर कारवाई करणं किंवा त्या भागातल्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं असेल, नहार नावाच्या व्यापाऱ्याचा खून झाला, खंडेलवाल नावाच्या एका व्यापाऱ्याचा खून झाला, पोलिसांनी वेळीच दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. ह्या सगळ्या प्रकरणाची विधानसभेमध्ये आम्ही चर्चा करणार आहोत आणि पोलीस प्रशासनानं यामध्ये गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी विधानसभेमध्ये चर्चा करू आणि जे काही अधिकारी आहेत की ज्यांचा वचक नाही, ज्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा घटना घडतात वारंवार, त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना आम्ही अशा प्रकारच्या सूचना देऊ. खरं तर नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण प्रगतीची वेगवेगळी शिखरं गाठतोय.
पण ही प्रगती करताना माणसातला माणूस पण कुठेतरी हरवत चाललाय याची जाणीव प्रत्येकाला होती. बहुतेक भौतिक प्रगतीला जेव्हा माणुसकीचा चेहरा लाभेल आणि या चेहऱ्यानं जेव्हा आपण नवीन शतकाच्या पुढील दशकात प्रवेश करू तेव्हा खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र पुरोगामी झाला असंच म्हणता येईल. आजच्या या विशेष भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा MKN मराठी, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.